नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर. आज आपण एक हेल्दी पण तरीही चटपटीत अशी रेसिपी बघणार आहोत. या रेसिपीमध्ये एक थेंबही तेल लागत नाही, तर ही हेल्दी पण आहे. याचं नाव आहे हळदीच्या पानातल्या पातोळ्या. तर हळदीच्या पानातल्या पातोळ्या दोन प्रकारे करता येतात, एक असतात गोड आणि दुसऱ्या असतात तिखट. तर आज आपण तिखट पातोळ्यांची रेसिपी बघणार आहोत. गोड पातोळ्या बनवताना त्याच्यामध्ये उकडीच्या मोदकासाठी जे ओल्या नारळाचं आणि गुळाचं सारण बनवतात ते घालतात. आणि आज आपण चटपटीत आणि तिखट रेसिपी बघणार आहोत. पातोळ्या हा खास कोकणी पदार्थ आहे. कोकणात तांदूळ भरपूर पिकत असल्यामुळे हा पदार्थ घरोघरी नेहमीच बनवला जातो. चला तर मग आपण लगेच रेसिपी बघूया. माझ्या घरी गच्चीतच छोटीशी बाग आहे. त्या बागेमध्ये एका फुटक्या बादलीमध्येच मी हळद लावली होती, तर हळदही मला भरपूर मिळाली. आणि या रेसिपीसाठी लागणारी हळदीची पानंही घरचीच आहेत. मस्त ताजी ताजी पानं मी तोडून आणली आहेत. हळदीची पानं स्वच्छ धुवून घ्यायची, त्याच्यावर धूळ असते म्हणून धुवून घ्यायची. एका मोठ्या बोलमध्ये एक कप तांदुळाचं पीठ घ्यायचं. एक चमचाभर बारीक चिरलेली ओली लाल मिरची घालायची आहे. लाल मिरचीच्या ऐवजी तुम्ही हिरवी मिरची पण घेऊ शकता, पण पांढरं आणि लाल रंगाचं कॉम्बिनेशन छान दिसतं म्हणून मी लाल मिरची घातली आहे. एक मोठा चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. एक छोटा चमचा जिरे घालायचेत. चवीनुसार मीठ घालायचं आहे. मी पिंक हिमालयन सॉल्ट वापरते. 3-4 चमचे दही घालायचं आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला इडलीसारखं पातळ बॅटर बनवून घ्यायचं आहे. हे मिश्रण 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. आता 10 मिनिटं झाली आहेत, आपलं हे पातोळ्यांचं मिश्रण तयार झालं आहे. 10 मिनिटांनी मुरल्यावर ते थोडंसं घट्टसर होतं. आता एक हळदीचं पान घ्यायचं. या पानावर डावभर मिश्रण घालायचं आणि व्हिडिओत दाखवलंय तसं ते पानावर पसरवून घ्यायचं. आता हे पान दाखवलंय तसं हळूवार दुमडून घ्यायचं. मिश्रण बाहेर आलं नाही पाहिजे, थोडंसं आलं तरी चालतं. मला सवयीचं असल्यामुळे मी ही हळदीची पानं डायरेक्टली तव्यावर ठेवून भाजणार आहे. ही तुम्ही स्टीम पण करू शकता, स्टीमरमध्ये किंवा इडली पात्रामध्ये वाफलवून घेऊ शकता. आणि ही पानं जर तुम्हाला अशी ठेवता येत नसतील तर याला वरून एक टूथपिक लावायची आणि एकावेळी 2-2 पानं ठेवून तुम्ही 2-2 पातोळ्या बनवू शकता. भाजताना ह्याच्यावर झाकण ठेवायचंय, म्हणजे त्याच्यामध्ये छान स्टीम तयार होते आणि त्या स्टीममध्ये हळदीच्या पानांचा छान स्वाद पातोळ्यांमध्ये उतरतो. त्याची त्याची जी स्टीम तयार होते त्यातच त्या कुक होतात. दोन्ही बाजूनी पानावरती छान असे ब्राउन ब्राउन डाग पडतात. ते डाग पडेपर्यंत भाजायचे, म्हणजे पातोळ्या छान भाजल्या जातात. चला मस्त हेल्दी आणि टेस्टी हळदीच्या पान पातोळ्या तयार आहेत. या तुम्ही चटणी सॉस लोणचं तुम्हाला जे आवडेल त्याच्याबरोबर एन्जॉय करू शकता, खाऊ शकता. तर ह्या हळदीच्या पानपातोळ्या जरूर बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील. आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवायला विसरू नका. आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनही दाबा, म्हणजे ज्या वेळी मी अशा छान छान रेसिपीज पोस्ट करीन तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू.